ईटी न्यूज ताजा खबरों के लिए करें सब्सक्राइब। माझं नाव नरसिंह दत्तू गायसमुद्रे। आम्ही तक्रार दिली होती असंघटित कामगार शवभावी संस्थेच्या माध्यमातून 6 तारखेला, आणि तशाच प्रकारे माझं CPCB बोलणं झालं होतं, माझं DCBCB बोलणं झालं होतं, माझं क्रेम CPCB बोलणं झालं होतं, आज आमचं मंत्रालयामध्ये पण बोलणं झालं होतं। त्यांचं म्हणणं एकच आहे की ज्याचा माल आहे तो तक्रार करत नाहीत तर आम्हाला तिथे माल कसा भेटणार। म्हणलं आम्ही राईट एंड पकडून देतो, त्यावेळेला तुम्हाला खरं वाटेल की त्या ठिकाणी तस्करी चोरी सल्ल्याची होती आणि तिथं लोक माफिया लोक चोरी करतात, आणि म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी आपणाला सर्वाला बोलून त्याची माहिती खुलासा आज आपल्या सर्व पत्रकारासमोर केलेला आहे। ह्याच्यामुळे आम्ही आपण आज सर्व जमून आपण 3 गाडी 4 गाड्या ह्या ठिकाणी राईट हँड पकडलेले आहे। काय चाललेलं या ठिकाणी? या ठिकाणी सलिया माफियामध्ये सलिया चोरी, लोखंड कास्टिंग, जी कंटेनरमध्ये जी सील लावलेले आहेत कंटेनर, ती सील तोडून परत ती सील माल उतरून सील लावून तशा पद्धतीचं त्याला सील करून परत ती गाड्या खाली करून पाठवून देतात। अशा प्रकारे जर चोरी होत असेल तर इथलं स्थानिक पोलीस स्टेशन, नारकोली पोलीस स्टेशन काय करतं हे आम्हाला कळत नाही। आम्ही सर्वांकडे तक्रार दिलेली आहे याची, पण कुणीही दखल घेतलेली नाही। मला कसं माहिती?